पुण्याची पुन्हा एकदा कचरा कोंडी झाली आहे. आधीच विविध प्रकारच्या साथीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या पुणेकरांचं आरोग्य या कचऱ्यामुळे आणखीनच धोक्यात आलंय. गोखलेनगर, वडारवाडी, आपटे रोड, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, जिकडे जावं तिकडे कचराच कचरा. संपूर्ण पुणे शहराची कचरा कुंडी झाली आहे. या कचऱ्याच्या समस्येनं पुणेकर हैराण आहेत आणि तितकेच संतप्तही. जिकडे तिकडे कचरा कुंडी आहे आणि त्याची काय म्हणजे सगळ्यांनाच गैरसोय आहे, त्यामुळे प्रत्येक जण त्रासलेला आहे. कचरा कुणी असा काढून नेत नाही आणि रस्त्यावर जिकडे तिकडे कचरा आहे. कचऱ्याचा प्रश्न पुण्यातला एकदम दिवसोदिवस बिकट होत चाललेला आहे. विरोधक सत्तेत आले, सत्तेतले विरोधकमध्ये गेले तरी कचऱ्याचा प्रश्न आहे तसाच आहे. महानगरपालिका आहे तसं कचरा डेपो सोडवत नाही आहे प्रश्न. यात सामान्य नागरिक खोरपडला जातो आहे तरी ह्याची नोंद घ्यावी सरकारांनी आणि कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. कचरा डेपोग्रस्त ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे पुणेकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात कचरा कोंडीने झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे शहरातल्या कचरा गाड्या कचरा डेपोमध्ये पाठवायला 8 महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. असं असलं तरी त्या ठिकाणी कचरा टाकायला अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही. परिणामी शहरातला कचरा शहरातच जिरवण्याचा प्रयोग सुरू आहे. मात्र त्यातूनही विल्हेवाट लागू न शकलेला कचरा ठिकठिकाणी पडून राहतोय. थोडक्यात काय तर सरकार बदललं तरी पुण्यातला कचरा प्रश्न जैसे थेच आहे. अरुण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.